हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही आलो आहे महाराजा पॅलेसला. कोणता पॅलेस आहे? मैसूर पॅलेस. हे आर्यन भाई ते लक्ष्मी विलास पॅलेस म्हणजे मैसूर पॅलेस. हा, मैसूर पॅलेसला आलोय आम्ही आता. तर बघूया कसा कसा आहे मैसूर पॅलेस. जबरदस्त बांधलाय, पण गार्डन बिर्डन ही जबरदस्त आहे. तिकडे एक एंट्रन्स आहे, तिकडची एंट्रन्स बघ कसली. हा ना, जबरदस्त आहे. तिकडे बी एक आहे, या इकडे गर्दी भरपूर आहे. चलो हात उभा राहू दिदी, नाही काय माहित. मैसूर राजघराण्यातील लोक आणि राजे हे सगळे या घोडागाड्या वापर करायचे, आणि त्याही अगदी जपून ठेवलेले आहे तिथं जुन्या काळातल्या, म्हणजे राजा ज्या काळात राजे वापरत होते त्या काळातल्या. त्यानंतर आपण ज्यावेळेस आत आलोय आता, तर आत आल्यानंतर हे वेगवेगळे नक्षीकाम दिसतंय, कमानी दिसत आहे. तर हे तीन प्रकारामध्ये मैसूर पॅलेस बनवला आहे. एक हिंदू संस्कृतीप्रमाणे, दुसरा प्रकार आहे मुस्लिम संस्कृतीप्रमाणे, आणि तिसरा जो प्रकार आहे तर तो आहे ख्रिश्चन संस्कृतीप्रमाणे. असं तीन ह्याच्याप्रमाणे, तीन संस्कृतीप्रमाणे हा तीन टाईपमध्ये बनवलेला मैसूर पॅलेस आहे. त्याला लक्ष्मी विलास पॅलेस असंही म्हटलं जातं. तर खूप भव्य दिव्य असं आणि भरपूर मोठ्या जागेत हा बनवला आहे पॅलेस. त्याच्यामध्ये वेगवेगळे हे आहेत, जसं काय मोकळी मैदानं आहेत मध्ये, कदाचित तिथं काही कार्यक्रम होत असतील त्यांचे राजघराण्यातील. त्यानंतर वरती ज्यावेळेस आपण येतो, हा पहिला मजला आहे. तर ते ज्या ज्या गोष्टी जुन्या काळात व्हायच्या, म्हणजे मिरवणुका निघायच्या, हे निघायचं, इंग्रजांचं आधिपत्य त्यावेळेस होतं, त्यामुळं त्यांचाही या फोटोमध्ये समावेश आहे. आणि ते कलर पेंटिंग असे भिंतीवरती लावलेले आहेत. ज्या ज्या म्हणजे मैसूर अगदी शेवटच्या काळात ज्या ज्या ॲक्टिव्हिटी झाल्या, तर त्या मिरवणुका वगैरे राजाच्या निघायच्या, तर तेही पेंटिंग इथं लावलेले आहेत. हे हा जो आहे हा या मैसूर पॅलेसचा मध्य भाग आहे, मेन भाग. तर इथं असं मोठं झुंबर लावलेलं आहे, आणि हा गोल्डन कलरमध्ये खूप भारी आहे बघायला. आणि सगळीकडं इटालियन मार्बल वापरलं गेलं आहे तो बनवत असताना. जवळपास 20 वर्ष लागली हा लक्ष्मीविलास पॅलेस बनवायला, असं इतिहासामध्ये नमूद केलेलं आहे. तर हा बघत असताना अगदी प्रत्येक गोष्ट इथली, म्हणजे किती ह्यानं वापर केलेला आहे, आणि त्याच्यावरची जी कलाकुसर आहे, तर तीही अगदी म्हणजे कारागीर कसे असतील ह्याचाही आपण विचार करू शकतो. ते एक राजघराण्यातील व्यक्तींचे फोटो दालन बघायला मिळते. त्यांच्या काळानुसार तर राजघराण्यातील प्रत्येक व्यक्तीचा फोटो लावलेला होता, आणि त्याच्यामध्ये जे प्रतिष्ठित काही मान्यवर होते त्यावेळचे, मग ते इंग्लंडचे जरी असतील तरी त्यांचेही काही फोटो होते, जसे प्रिन्सेस वगैरे, त्यांचेही फोटो आम्हाला तिथं बघायला मिळाले. ही एक फोटो गॅलरी होती. त्यानंतर त्यांनी जुन्या काळात, म्हणजे त्यांच्या काळात ज्या ज्या वस्तू वापरल्या तर त्या ठेवल्या तिथं, पानदान असेल किंवा ग्रामोफोन असेल किंवा खलिता जो असतो तर तो खलिता घेऊन जाणारा असेल, तर हे जे जे त्या वस्तू वापरत होते तर त्या वस्तू इथं ठेवलेल्या आहेत. त्यानंतर त्यांच्या घरातल्या मूर्त्या, म्हणजे मैसूरच्या राजाच्या घरातल्या ज्या मूर्त्या होत्या, देवांच्या मूर्त्या, तर त्याही इथं आम्हाला बघायला मिळाल्या. त्याही एका दालनात ठेवलेल्या आहेत. आणि
एक दालन म्हणजे सिल्वर कलरचं एक दालन आहे, गोल्डन कलरचं एक दालन आहे, असे तीन टाईपचे दालन आहेत. सिंहासन ठेवलेलं आहे तिथं, म्हणजे त्यांच्या राजांच्या काळात जे सिंहासन वापरलं गेलं होतं तर ते सिंहासनही तिथं डिस्प्ले केलं आहे. त्यानंतर सेकंड फ्लोअरला ज्यावेळेस आपण जातो तर सेकंड फ्लोअरलाही जात असताना तो जो जिना आहे तर ते व्यवस्थित नक्षीकाम केलेलं आहे आणि तिथं राजांचे स्टॅच्यू ठेवलेले आहेत. तर खूप असं म्हणजे एंट्रन्सलाच सेकंड फ्लोअरच्या ते स्टॅच्यू ठेवलेले आहेत आणि इथलं नक्षीकाम बघताना वेगळंच नक्षीकाम वाटतं. म्हणजे आमचे जे गाईड आहेत तर त्यांनी मागाशी सांगितलं की हे तीन टाईपमध्ये आहे आणि हा पुढचा परिसर अगदी मोठा असं ग्राउंड आहे आणि तिथं पुढंही म्हणजे त्याच्याही पॅलेसच्या जो एंट्रन्स आहे, मेन एंट्रन्स आहे, तर तिथं जो कट्टा आहे तर तो एवढा मोठा आहे की तिथं जवळपास 4-5 हजार लोक बसतील एवढा मोठा तो पॅसेज आहे. आणि तो स्टेप बाय स्टेप असा केलेला आहे, त्यामुळे एखादा कार्यक्रम जर पुढं चालत असेल तर तोही व्यवस्थित अगदी बघता येईल, एखादा स्टेडियम टाईप. तर तशा प्रकारे ते केलेलं आहे आणि इथं सागवानीवर लाकडाचं फर्निचर आम्हाला दिसलं आणि साईडला असं गोल्डन कलरचं खांब पिलर हे गोल्डन कलरमध्ये होते आणि खाली ब्ल्यू कलर दिलेला होता. तर खूप भारी वाटत होतं हे बघायला. म्हणजे त्याने आमचे जे गाईड होते तर त्यांनी असं सांगितलं मागाशी की हे तीन टाईपमध्ये बनवलेत, म्हणजे एक हिंदू संस्कृतीनुसार बनवलेला आहे, एक मुस्लिम संस्कृतीनुसार बनवलेला आहे आणि तिसरा जो आहे तर तो ख्रिश्चन संस्कृतीनुसार बनवला आहे. इथं बाहेर डिस्प्लेला जे हत्तीसाठी वापरलेलं साहित्य आहे तर तेही त्याने त्यावेळेस वापरलेलं साहित्य बघितलं. तर असं सगळं होतं आजच्या व्लॉगमध्ये.